आई रमाई परिवर्तनाची पहाड। आई रमाईच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। आपण ही जी दृश्य बघतोय ही कुठली काश्मीर नाही, अहो ही आपल्या महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या भंडारदरा या धरणाकडं जातेवेळेस टिपलेले हे दृश्य आहे। या आहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्या इतक्या सुंदर आहेत। आपला जर प्लॅन असेल विकेंडला की आपल्या रोजच्या ताणतणावातून मुक्त होऊन आपण फिरायला जावं, भरपूर ऑक्सिजन घ्यावा, हिरवाई डोळे भरून पाहावे, तर सरळ कोकणात जा। पण कोकणात जायला 4-5 दिवस लागतात किमान फिरायला, तेवढाही वेळ नसेल, 2 दिवस आहेत। तुम्ही या ना आपल्या सरळ इकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किती विशाल पसरलेल्या आहेत गर्द झाडी, वनराई, भात शेती आणि आणखी काय 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 नाही तर बघा, इतकं सगळं अगदी डोळे आणि मन तृप्त होऊन जातं, भरून जातं इथे। आणि एक रिचार्ज असतो ना, छोटा रिचार्ज, तसं आपल्या ह्या रोजच्या ताणतणावामधून एक शरीराला रिचार्ज मारून नवी ऊर्जा मिळते या छोट्याशा दौऱ्यानं। असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांना मुठभर सैनिकावर जो बलदंड शत्रूविरुद्ध विजय मिळाला त्याचं कारण ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा होतं। शत्रूच्या लक्षातच यायचं नाही की आपण कसं चढायचं, कुठून चढायचं, आणि महाराजांना खडानखडा माहिती, महाराजांच्या सैनिकांना खडानखडा माहिती। इतक्या विशाल अगदी शेकडो किलोमीटर हीच दृश्य दिसतील तुम्हाला, गर्द वनराई, झाडी, छान पाऊस पडत असलेल्या वळणावळणाचे रस्ते, चढ उताराचे रस्ते, ढग अगदी पर्वताच्या खाली आपल्या शरीरातून जात असलेले ढग, आणि इतकं नयनरम्य दृश्य जर आपल्या इथं अगदी हाकेच्या अंतरावर असेल तर मग इथं यायला काय हरकत आहे। आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सातत्यानं ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल तो इकडे तिकडे घालवण्यापेक्षा या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून सफर करा। इतिहासाची साक्ष देणाऱ्या या रांगा निसर्गानं भरभरून दिलेल्या आहे आपल्या महाराष्ट्राला, त्याचा मनमरात आनंद लुटूया। सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार। जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार।